अशा मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, असं पाणी निथळून घ्यायचं. बाळानं उभं राहायचा का, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस आहे ते, आणि बाहेर बारीक बारीक आता पाऊस चालू झाला आहे, आणि गार गार वारंही सुटतंय. घरात बसून झणझणीत काहीतरी खाऊ वाटतंय. तर बाळानो तुम्हाला बटाटूचं भजी, मिरची भजी तुम्हाला करून मी दावणार आहे. आता बटाट्याची भजी करायची आहे, तर अशी मोठी मोठी बटाटे घ्यायची, म्हणजे मोठी मोठी भजी होत्या, आणि असे एकदम बारीक चिरायचं. तो काही पातळ पातळ बटाटो चिरले की भजी लई छान होते. ते असं पातळ काप काढायचं. यो काही वरचं सालटं नाही काढलं तर चालतंय, थोडं थोडंच राहतंय हे, एवढं काही नाही वाट. असं बटाट्याचं पातळ काप करायचं आणि हे पाण्यात टाकायचं. पाण्यात टाकलं काळं पडत नाहीत, कुरकुरीत राहतात. असं जरा गार वारं बाहेर सुटलं की गरम गरम मिरचीची बटाट्याची भजी खायला छान वाटते. बाहेर पाऊस पडायला लागला की भज्याची जाटवण होत्या. हो काय असं काप करायचं मोठं मोठं. जर तुमच्याकडे बटाटं मोठं नसलं तरी लहान पण चालत्यात. ह्या दिवसात ढब मिरची आमची चालू होती, तर ढब मिरची घेऊन आम्ही कडुलीच्या बाजारला जात होतो. जीप गाडी गच भरून 40-50 पोती टेम्पोत भरायचं ना आम्ही दोघं जण जायचं मालक आणि मी कडुलीच्या बाजारला. बाहेर पाऊस पडायला लागला की मोठी छत्री, काळी छत्री, मोठी दांडगी लावायचं, आणि कुठं तर लांब तिथं गाडा असला तर मालक 2 रुपयाचं भजी आणून देत होतं, आणि त्या छत्रीखाली इकत इकत आम्ही भजी खात होतो. आणि भजी 2 रुपयाची खाल्ली म्हणजे घर घरीत व्हायचं, तांब्यावर पाणी प्यायचं आणि इकत बसायचं. ते दिवस काय लय चांगलं होतं, आता काही दिवस चांगलं नाही ते बघा. ही पहिलंच दिवस कसलं वाढ आनंदात जात होतं. आता मिरचीची भजी करायला अशा झणझणीत हिरव्यागार मिरच्या घ्यायच्या, आणि भजी करताना ह्याची देठं काढायची नाही, कारण देठासकटच पिठात बुडवून तळायचे. म्हणजे भजी खाताना असं देठाला धरून भजी खायला छान लागते. ह्या मिरच्या आपण येळतीवर थोड्याशा अशा जरा असं दाबून घ्यायच्या. अशा दाबल्या नसल्या मिरच्या आकंड पिठात बुडवून टाकल्या तर असं तेलात भजी फटकेनं फुटतोय, आणि असं मिरची फुटत्या भज्यासकट आणि तेल अंगावर येतंय. म्हणून ह्या मिरच्या अशा थोड्या फाटल्या असं चिरून घेतल्या की ह्यातली हवा जाते. आणि जरा मिरच्या असं तिखटच घ्यायच्या भज्याला, म्हणजे भजी मिरची भजी झणझणीत खायला चांगलं लागतं पावसाळ्याच्या दिवसात. आता हे हरभरा डाळीचं मी पीठ दळून आणलंय आणि हे चाळून घेतले. आता भजी करायला आपण पीठ भिजवून घेऊया. जेवढी तुम्हाला भजी करायची तेवढी तुम्ही पीठ घेऊ शकता, ह्याला माप नसतं. या आता ह्या पीठात काय काय टाकायचं ते आपण बघूया. आता 1 चमचा मी ओवा घेतला, ह्या ओव्याला थोडंसं चोळायचं म्हणजे वास चांगला येतो. आता 1 चमचा धनेपूड टाकायची, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता तेलाचं मोहन घालायला ह्याला थोडंसं आळं करायचं. तेल घालायचं म्हणजे भजी एकदम खुसखुशीत होत्यात. कच्चं तेल घालायचं, गरम करून घालायचं नाही. गरम तेल घातलं की भजी एकदम कडक होत्यात. 1 चमचा घालायचं. आता वरून ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची. आता सगळं पीठ असं एकजीव करून घ्यायचं, कालवून थोडं पाणी घेऊन हे पीठ भिजवून घ्यायचं.
एकदम पाणी ओतायचं नाहीतर पातळ होईल। आता ही एक अर्धा चमचा ह्याच्यात खायचा सोडा टाकायचा। आता असं पीठ सगळं कालवून भिजवून घ्यायचं। लई घट नाही, लई पातळ नाही। लई पातळ केलं की मग ते आपण बटाट्याची भजी करायची आहे त्याच्यावर पीठ थांबतच नाही, सगळं खाली पडतंय, म्हणून थोडंसं आपलं घट्ट पीठ असं ठेवायचं, लई पण घट्ट नाही असं। आता 5 मिनटं पीठ झाकून ठेवायची आणि भजी तळायला घ्यायची। आता ही अशी बटाट्याच काप केल्यात ही आता हे पिठात अशी बुडवायची आणि आता आपण भजी सोडायची। लय सोडा घातला की भजी पसरते ती, म्हणून माप शिरी सोडा टाकायचा। आपली भजी कशी येवशी फुगली होती बघा, हे काही मोठी मोठी बटाटे घेतले की मोठी मोठी भजी होते, हे काही कशी टमटमी फुगायला लागले ते बघा। ही बाहेर पावसाचं वातावरण झालंय, गार वारं सुटलंय, आता ही बटाट्याची मिरची याची भजी गरम गरम खायची काय मजा वेगळीच असते। आणि ही बाहेर पाऊस पडा लागला की भजी करायची आठवण येते। आता ही भजी बघा लालसर होईपर्यंत तळून घेतले ते, आता ह्याला काढून घेऊ। आता अशी भजी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत चांगलं बटाटं शिजलेलं असतंय, नाहीतर असं पिवळं पिवळं काढलं की आत बटाटं कच्चंच असतंय, म्हणून ह्याला चांगलं भजी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची। आता अशी मिरची घ्यायची ह्या पिठात अशी बुडवायची आणि हे सोडायचं असं। बाळांनो माझी रेसिपी बघा, घंटी वाजवा आणि सबस्क्राइब करा माझं। ही मिरच्याची भजी अशी लाल भड खोस्तूर भाजून घ्यायची, मिरचीमधनं मधनं जरा त्याला चिरून घेतलेले आहे, म्हणताना त्याच्यात आता ती फटाफटा त्याला वाजत नाही। आता लालसर भजी झाल्यात ही घाण आता काढून घ्यायचं। आता ही जरा मिरच्या तळून घ्यायच्या बटाट्याच्या भज्या बरोबर खायला। आता ही बघा कशी मिरच्याची आणि बटाट्याची गरम गरम भजी खाण्यासाठी तयार झाल्या।
भूक लागते।